हे बघा, हे ना जस्मिनचं झाड आहे, तसेच हे ओव्याचं झाड आहे, ओव्याचं, हे हळदीचं झाड आहे, परत हे तुळशीचं झाड आहे, परत ते तिकडे जाईचं झाड आहे, इकडे आल्याचं झाड आणि ओव्याचं झाड आहे। हे झालं ही बघ हळद। आता परत इकडे ओव्याचं झाड आहे, तुळशीचं झाड आहे, ती बघा कितीतरी हळदाचं हळद झालेली आहे आणि ओव्याचं झाड किती लांब झालेलं आहे बघा। त्याच्याबरोबर ही जी जस्मिन आहे ना, किती वरती गेलेली आहे बघा। ही झाडं आपण औषधी कुठेही असो, खाली राहू नाहीतर फ्लॅटमध्ये राहू, आता ओव्याचं झाड हे खूप औषधी असतं, तुळशीचं झाड हे पण औषधीच आहे, त्याच्यानंतर हे इन्सुलिन म्हणून झाड आहे डायबिटीससाठी, त्याच्यानंतर तो सदानंद, आणि हळदीची तर झाडं खूपच उपयोगी असतात, आपण चहात घालू शकतो, ते धुणंच करू शकतो, खूप त्याचे उपयोग आहेत। ओवा, ओव्यापासून आपण भजी करू शकतो, सकाळी उठून रोजच आपण एक दोन पानं ओव्याची, तुळशीची पानं, तसंच जाईचं पानसुद्धा असं खातलं रोज उठून, काहीच होत नाही, उलट कडू असलेलं पानसुद्धा बरं असतं। आता इकडे परत ही बघ मोठी जस्मी, ही तुळस झालेली आहे, आणि ही जाईची झाडं बघा, हे लिंबूचं झाड, कारल्याचं झाड, हे बघा कारल्याची वेल इकडे झालेली आहे, तसंच इकडे मिरचीचं झाड आहे, हे बघा हे मिरचीचं झाड, हे बघा हे मिरचीचं झाड अशी, आणि ते गुलाबाचं झाड। बघायला गेलं तर अनेक प्रकारची झाडं या कुंडीत मी लावलेली आहे, एक छंद म्हणून नाही पण मला आवड म्हणून लावलेली आहे। असंच तुम्ही पण झाडं लावा आणि त्या झाडापासून चांगली शुद्ध हवा पण मिळते, हाच माझा हेतू होता, मी झाडं तुम्हाला दाखवली। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। धन्यवाद।